कारण खूप गरजेचं आहे. 80% हजेरी असेल तर परीक्षेला बसता येईल, नाहीतर परीक्षेला बसता येणार नाही. ही कन्सेप्ट डोक्यात ठेवा. आता तुमची 80 दिवस झाले, आता तुमचे 80 दिवस क्लास नाही चालणार. किती दिवस चालेल एवढी क्लास? 55 दिवस झाले, बरोबर. तर 95व्या दिवशी तुमची एक लोकल परीक्षा होईल, त्याला आपण पूर्व परीक्षा म्हणणार. काय म्हणणार? पूर्व परीक्षा. तुमची मी पूर्व परीक्षेला या मॅडम असतील, या असतील, त्या असतील, तिथे तुमची परीक्षा होऊन जाईल. आणि त्याच्यात काय होईल? फाईट क्लोज होईल. ही परीक्षा सर्टिफिकेट देण्यासाठी नाही, ही परीक्षा फक्त फाईट क्लोज करण्यासाठी. फाईट क्लोज होईल, शिक्षकांचे पेमेंट होऊन जातील, विषय तिथे संपतो. तुमची फायनल परीक्षा कधी असेल? 10 दिवसांनी असू शकते, 15 दिवसांनी असू शकते, 1 महिन्याने असू शकते, 2 महिन्यांनी पण असू शकते. कधी असेल आम्हाला माहिती नाही. ही परीक्षा घ्यायला गोव्यातून, कर्नाटकमधून, केरळमधून असे कुठून तरी कोणीतरी कोणी येऊ शकतो. ही परीक्षा दिवसभर सुद्धा असू शकते, सकाळी 7 किंवा 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5-6 वाजे, बरोबर. तर तुमचे व्हिडिओ शूटिंग केली जाईल, बरंच काय काय ते लोक करतील, त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. मग तो जो कोणता दिवस असेल त्या दिवशी इथे येण्याची जबाबदारी कोणाची? जसं तुमच्या बहिणीचं लग्न,